हॅलो फ्रेंड, वेलकम दोस्तो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कार्मिसाइड या सिरपबद्दल माहिती. तर मित्रांनो, या सिरपची MRP ही 77 रुपीज आहे आणि हे 100 ml अवेलेबल असतं. तर मित्रांनो, या सिरपमध्ये कंटेन आहे सोडियम सायट्रेट, सायट्रिक ॲसिड मोनोहायड्रेट आणि फ्लेवरेड विथ जिंजर ऑइल, सिनेमन ऑइल, कार्डेमन ऑइल आणि कॅरावेज ऑइल, तसेच क्लो ऑइल आणि अल्कोहोल कंटेन यामध्ये आहे. तर मित्रांनो, हे सिरप कशासाठी यूज होतं आणि कोणी याचा यूज करू नये ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, इन्फंट म्हणजेच 0 ते 11 मंथ म्हणजे 0 ते 11 महिन्याच्या मुलाला आपण हे 1/2 चम्मच दिवसात 3 वेळा देऊ शकतो. आणि चिल्ड्रन म्हणजे 11 महिन्याच्या वरती जे बाळ असतं त्याच्यासाठी आपण हे यूज करू शकतो. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या सिरपचा यूज कशामध्ये केला जातो, तर बाळाचं पोट फुगत असेल किंवा बाळाच्या पोटामध्ये दुखत असेल, क्रॅम्प होत असेल, तसेच बाळ सारखं रडत असेल किंवा स्टूल पास होण्यासाठी बाळाला अडचण येत असेल, तर आपण या सिरपचा यूज करू शकता. मित्रांनो, हे फ्लेवरिंग एजंट याच्यामध्ये असल्यामुळे बाळ सहजरित्या याला घेऊ शकते, कारण याच्यामध्ये कार्डमम ऑइल आहे, तसेच जिंजर ऑइल आहे आणि हे फ्लेवरिंग एजंट म्हणून पण आपण यूज करत असतो. तर मित्रांनो, हे अल्कलाईन एजंटसुद्धा आहे. तर मित्रांनो, हे कोणी यूज करू नये, तर ज्याला गंभीर किडनीचा आजार आहे, आपल्या बाळाला जर काही किडनीचा आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तसेच आपल्या बाळाला हृदयाचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण हे घेऊ शकता. आणि विशेष म्हणजेच मुलाची आई हे सिरप घेऊ शकत नाही, कारण ब्रेस्ट फीडिंग महिला आणि तसेच प्रेग्नन्सीमध्ये ज्या महिला असतात, प्रेग्नंट महिला असतात, त्यांनी हे सिरप स्वतःहून घरेली यूज करू नये. अडल्टसाठी ते दुसरं सिरप आहे. तर मित्रांनो, बरेचसे याचे यूज आहे, पण विशेषतः हे पोटाच्या प्रॉब्लेमसाठी यूज केलं जातं, म्हणजे पोट दुखणे, पोटामध्ये क्रॅम्प येणे, गॅसेसची समस्या होणे, अपचन, तर हे पाचनशक्ती वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक्यू.